नमस्कार, मी भारती हंडे। शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात, जीवन जगावं कसं हे शिकवतात। म्हणून दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो आणि आपला आजचा सुविचार आहे, तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल। त्याचबरोबर आपली मराठी भाषा म्हटलं की तिला एक वेगळं सौंदर्य असतं आणि या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे म्हण। आणि आपली आजची म्हण आहे, कानात बुगडी गावात फुगडी, म्हणजेच आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे। घटना जन्म मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर जन्म मृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया। आज 10 फेब्रुवारी 2020 वार सोमवार। दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत। 1923 टेक्सास टेक्नॉलॉजिकल कॉलेज, सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना झाली। 1929 JRD टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले। त्याचबरोबर 1931 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून नवी दिल्ली येथे हलवली, तर 1948 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली। त्याचबरोबर 1949 मध्ये गांधीवध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली। या होत्या आजच्या दिवसातील महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस। 1803 दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचा जन्म झालाय। तर 1910 साहित्यिका व मानववंश शास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा देखील जन्म झालाय। त्याचबरोबर 1945 मध्ये केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म झालाय। हे होते आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे मृत्यूदिवस। 1923 नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ विल्हेम रॉन्टचेन यांचे निधन झाले। तर 1982 मध्ये विद्वान टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे देखील निधन झाले। हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष। आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। उद्या पुन्हा भेटू याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। आणि हो, आमचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।